comma, full stop. First we learn capitalization. म्हणजेच वाक्यात कॅपिटल लेटर्सचा वापर कोठे करावयाचा हे आज आपण शिकणार आहोत. At the start of a sentence म्हणजेच वाक्याच्या सुरुवातीचे अक्षर कॅपिटल लेटर्स लिहायचे असते. या ठिकाणी दिस इज अ डॉल या वाक्यामध्ये टी हे अक्षर सुरुवातीचे आहे म्हणून टी हे अक्षर कॅपिटल लेटर्स लिहावे. नेम्स ऑफ पर्सन म्हणजेच माणसांच्या नावातील पहिले अक्षर कॅपिटल लेटर लिहावे. या ठिकाणी मयूर या नावातील पहिले अक्षर यम हे कॅपिटल लेटर लिहिलेले आहे. तसेच सुनीता या नावातील पहिले अक्षर यस हे कॅपिटल लिहिलेले आहे. फॉर द वर्ड आय प्रथम पुरुषी एकवचनी सर्वनाम आय वाक्यात कोठेही असले तरी ते कॅपिटल लिहावे. आय एम हॅपी या वाक्यात आय हे अक्षर कॅपिटल लिहिलेले आहे. व्हेन आय गो होम आय हेल्प माय पॅरेंट्स या वाक्यात आय हे सर्वनाम म्हणजेच आय हा शब्द कॅपिटल लेटर्स लिहिलेला आहे. डेज अँड मंथ्स ऑफ द इयर यांतील पहिले अक्षर कॅपिटल लेटर्स लिहावे. या ठिकाणी नोव्हेंबर या महिन्यातील एन हे अक्षर कॅपिटल लिहिलेले आहे आणि संडे मंडे ट्यूसडे वेन्सडे थर्सडे फ्रायडे सॅटरडे या प्रत्येक डेजमधील पहिले अक्षर हे कॅपिटल लेटर लिहिलेले आहे. नेम्स ऑफ फेस्टिवल सणांच्या नावातील पहिले अक्षर कॅपिटल लिहायचे असते. या ठिकाणी ख्रिसमस या नावातील सी हे पहिले लेटर कॅपिटल लिहिलेले आहे. कंट्रीज प्लेसेस अँड लँग्वेज यांची नावे यातील पहिले अक्षर सुद्धा कॅपिटल लेटर लिहायचे असते. या ठिकाणी इंडिया या देशाच्या नावातील पहिले अक्षर आय हे कॅपिटल लेटर लिहिलेले आहे. नाशिक या प्लेसमधील पहिले अक्षर यन हे सुद्धा कॅपिटल लिहिलेले आहे. लँग्वेजचे नाव इंग्लिश इंग्लिश या शब्दातील पहिले अक्षर सुद्धा कॅपिटल लेटर लिहिलेले आहे. टायटल्स ऑफ बुक्स अँड मूव्हीज फॉर एक्झाम्पल महाभारत महाभारत नावातील यम हे अक्षर कॅपिटल लिहितात. बाल शिवाजी या चित्रपटाच्या नावातील पहिले अक्षर बी हे कॅपिटल लिहितात. क्वामा म्हणजे स्वल्पविराम एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास क्वामा म्हणजेच स्वल्पविराम हे चिन्ह वापरतात. मधु विकास गोपाल अँड केदार आर माय फ्रेंड्स या ठिकाणी मधु विकास गोपाल आणि केदार ही मुलामुलींची नावे आलेली आहेत म्हणजेच एकाच जातीचे शब्द आलेले आहेत म्हणून त्यामध्ये क्वामा हे विरामचिन्ह दिलेले आहे. मात्र अँडने जोडलेल्या शब्दाच्या अगोदर क्वामा लिहित नाही. हाक मारून काही सांगताना नावापुढे क्वामा म्हणजे स्वल्पविराम हे चिन्ह वापरतात. गोपाल कम हियर या वाक्यात गोपाल या नावाच्या पुढे क्वामा हे चिन्ह वापरतात. फुल स्टॉप वाक्य पूर्ण झाले हे समजण्यासाठी फुल स्टॉप हे चिन्ह वापरतात. लुक ऍट द ब्लॅकबोर्ड या वाक्यात वाक्य पूर्ण झाल्यावर फुल स्टॉप हे चिन्ह दिलेले आहे. थँक्स.